तर हा तुमच्या कष्टाचा पैसा आहे, तुमच्या घामाचा पैसा आहे, तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या पोटाला चिमटा घेऊन दिलेला पैसा आहे. ह्याचा गैरवापर होणार नाही. ह्याच्या अगोदर काय झालं माहीत नाही, ह्याच्या अगोदरची कोण लोक माहीत नाही मला. पण ज्या लोकांच्या बरोबर मी संघटित होऊन काम करतोय ना, ही लोक दुखल्या तांदळा एवढी पारदर्शक आहेत. आणि त्यामुळं तुमच्या सगळ्या गोष्टींचं 100% खात्रीशीर निवारण होणार का तर होणार. राहिला मुद्दा काल परवाचा, नानांनी आता सांगितले. एकतर तुम्ही गेले 15 दिवस अनेक बैल मालक बिचारी रडले, नाना रेकॉर्डिंग आहे माझ्या फोनवर. ही व्यक्ती अमरावतीवरून आली, उठा योगेश शेठ जरा तुमची ओळख होत्या. अमरावतीवरून एसटीनं आल्यात हे योगेश शेठ असोले. कशासाठी आजच्या मिटिंगसाठी आल्यात फक्त, अमरावतीचे बैलगाडी मालक आहेत. ही व्यक्ती रडली, असे अनेक लोक रडली. पहिलवान आम्ही नादबंद करतो. अरे माझा हेतू तुमचा नादबंद करायचा नाही. मी कशासाठी थांबलो होतो की अनावधानानं शेवट मी बी माणूस आहे. मी एक तर फौजी, दुसरं पहिलवान आहे. मी तर डबल हायपर होतो. मग एखाद्या दिवशी अनावधानानं माझ्याकडून काहीतरी चुकीचं घडू नये म्हणून मी थांबलो होतो. मी पळपुटा नाही, मी पळणार नाही. काही लोकांना वाटत होतं ना आगी याला का खरंच गेला. मी मैदान सोडून नाही पळालो. मी माझी बैलं नाही विकली. मी सांगितलं होतं मी मैदानात राहणार. मी ह्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा सदस्य म्हणून राहणार. मी मागे सरणार नाही किंवा मला कोणासारखी नौटंकी करायची सवय नाही. मी नौटंकीतला माणूस नाही. परवाचा आजपर्यंत ज्या लोकांनी मला बोलवलं, मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे, त्या लोकांच्या मैदानाला जाता भाऊ मी 100% पोचण्याचा प्रयत्न केला. 22% कुणाच्या पोचलो नसेल, 5-6 उठून पोचण्याचा प्रयत्न केला. परवा दिवशी दादा महाराज चिरंजीव तिथे कडेगाव तालुक्याला कुस्त्या होत्या त्याच्या ग्रीकोच्या. तो कोल्हापूरला तालमी ते कॉस्ट्युम राहिले कोल्हापुरात. आता म्हणलं कॉस्ट्युम काय करायचं, म्हणलं कुणास तरी घेऊ. आमच्या मोठ्या मेहणींची कन्या खेळती, चांगली कुस्ती करती नंदिनी. तर म्हणलं तिचे कॉस्ट्युम मागू. तो त्याला पहिल्यापासून सवय की आपल्या वस्तू आपल्यापाशी पाहिजेत कुस्तीला जाताना. आमच्या शिवानं सांगितलं 2 मिनिटात, दुनियासाठी आपण 150 किलोमीटर लांब जातो ना, हिथनं गाडी काढा सातारला जाऊ. आणि 1000 रुपये पोरासाठी घालवाय तुम्हाला दुखतंय का? त्याला कॉस्ट्युम नवीन आणू. आम्ही नवीन कॉस्ट्युम आणल्या. म्हणजे मी माझ्या पोरा बाळांपेक्षा, खेज्यापेक्षा, माझ्या कुटुंबापेक्षा तुम्हाला जास्त वेळ देतोय. माझा एकच हेतूय, माझ्या गोरगरीब बैल गाडी मालकावर अन्याय कुठं नाही झाला पाहिजे. माझी आणि आप्पांची वादावाद झाली. माझी आणि जीवन कुठे? जीवनची 2-3 वेळा वादावाद झाली. जीवनचा मनात संभ्रम निर्माण झाला सोनेरा केसरीच्या मैदानात. 3 दिवसानं व्हिडिओ आले, तुम्हाला सगळ्यांना टाकली ना मी. अरे मी ज्या वेळेस तो निकाल थांबवला होता माहितीये का, पहिलेच देत होती, मला पलीकडून अर्जुनचा पाय दिसत होता म्हणून मीच निकाल थांबवायला लावला. नाही, दोन्ही अँगलनं बघा निकाल द्या. पण ज्या वेळेस पवन, ज्या वेळेस आपण पारदर्शकरित्या तो निकाल बघत होतो, त्यावेळेस तो पाय पलीकडं बैलाचे 2 उडे गेलेत हे आमच्या निदर्शनास आलं. राहुल दादा नाहीत, आज राहुल दादा आणि त्यांच्या बंधूंनी बघितलं. जीवन नाही वाटत होतं की ते स्पष्ट होत नव्हतं. आता जसं आबांनी सांगितलं की क्लिअरिटी पाहिजे, त्याचं कारण हे की ते स्पष्ट होत नव्हतं. जीवनला वाटलं माझ्यावर अन्याय होतो. जीवन त्या दिवशी रागावला, इतका रागावला की पहिलवान माझ्यावर अन्याय करतात. पण 2 दिवसानं व्हिडिओ ज्यावेळी रोडची आली तेव्हा त्याला ते मान्य झालं. माझा हेतू कुणा अन्याय करण्याचा नाही. मी माझी स्वतःची गाडी असली तरी तीच, आणि इतरांची असली तरी तीच. जे खरं आहे ते खरं. फक्त आता तुम्ही सगळेजण माझ्या आतूनात प्रेम करून इथपर्यंत आला. या वरिष्ठांनी गेल्या 10-15 दिवसात असा एकही दिवस नाही की एक दोघांचे मला फोन नाहीत. किंवा ज्या तालुका कमिट्या आमच्या रोहित यादव सर, आबा मधने आणि आदित्य, प्रवीण सोडकर, संतोष मोडक, ह्या किंवा पाटणवाले आले आहेत, आमचे पलूसवाले आलेत, ह्यांनी लीड घेतलं की आम्ही राजीनामा देतो. हे मला त्या दिवशीच सांगत होते, राजीनामा देऊ नका. लोकांना हेच पाहिजे की ही संघटना थांबाय पाहिजे. आणि तुम्ही जर एवढ्या हलक्या काळजाचं झालं तर त्यांचा हेतू साध्य होईल. अनेकांचे स्टेटस बघा, अनेकांचे स्टेटस बघा. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, जे रोज स्टेटस टाकते तुम्हाला माहिती आहे. अरे आम्ही स्टेटसवाली माणसं नाही, आम्ही स्टेटस ठेवत नाही, आम्ही डायलॉग टाकत नाही, पण आम्ही जनतेत उभं राहून माईक घेऊन बोलतो. आम्ही ही अखिल भारतीय बैलगाडी संघटना म्हणजे स्टेटस आहे. तुमचं जी काही स्टेटस होतं गेले 20 वर्ष तुम्ही करताय, तुम्ही काय साध्य केलं, काय कमावलं, काय गमावलं, ह्याचं आत्मचिंतन करा. आणि तुम्ही ज्या बिनबुड्याची संघटना किंवा स्वयंघोषित संघटना म्हणत होता, अरे ती रजिस्टर करून आज ह्या बैल मालकासाठी उभी आहे का? मग तुमच्या मागं कोण येत नाही? आणि ज्यावेळेस त्यांच्या मागं कोण जाईना, त्यांची पोटाची खळगी भरणार,
त्यावेळेस अशा कुरगोड्या करायच्या. पण आबा ज्यावेळेस अशा कुरगोड्या व्हायला लागतात आणि ज्यावेळेस एखादा माणूस म्हणतो भले तो तुमच्या तालुक्यातला असू द्या अण्णा आणि आप्पा तुम्हाला ही परखड भूमिका घ्यावी लागतील आणि तुम्ही हे म्हणू नका मी कुठल्या पदावर नाही. जसं अजून आपल्याला मोठी मीटिंग घेऊन महाराष्ट्राची मीटिंग घेऊन जिल्ह्याच्या बोड्या घोषित करायच्या आज तालुका जिल्हाध्यक्ष आपले तात्याबी आहेत. तुम्ही जिल्ह्याच्या बॉडीवर आहे, तुम्ही राज्याच्या बॉडीवर आहे, हे सगळं झालंय. पण आबांना माहिती आहे की वेळ मिळत नव्हता आपली फायनल मीटिंग घ्यायला एक महाराष्ट्राची. तर सगळ्यांच्याकडे जबाबदारी आहेत आणि त्या जबाबदाऱ्या पार पडत असताना जर असा एखादा कोण म्हणत असेल तर माझी एक विनंती आहे संघटनेच्या वरिष्ठांना, त्याला कमिटीत आपल्या घेऊ नका. ज्याला संघटनेचं मान्य नसेल ना तो असाही नासकाय तसाही नासकाय. त्यानं हित राहून चार अजून कांदे नासकी करण्यापेक्षा चार लोक फोडण्यापेक्षा त्याला बाजूला करून टाका, त्याला खड्यासारखा उचलून बाहेर करा. असा बी तो आपला विरोधक आणि तसा विरोधक, मग काय आपल्याला त्याला हित ठेवून फितूर होण्यापेक्षा त्याला बाहेरच काढून टाकू ना. नको देऊ आपल्यात आणि तसल्या लोकांचं रजिस्ट्रेशनही मी करणार नाही. पण ज्या तळमळीनं तुम्ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी इथं आला त्याबद्दल प्रथमतः तुम्हाला सर्वांना दंडवत घालतो, तुमच्या समोर नतमस्तक होतो. माझ मी एवढा मोठा नाही की तुम्ही माझ्यापाशी विनंती कराव्यात आणि मी त्या गोष्टीला कुठं दुजोरा द्यावा. जशा पद्धतीनं आता नानांनी सांगितलं की संबंधित व्यक्ती त्याची बाईट किंवा त्याचं म्हणणं ग्रुपवर मांडतोय, त्याची बाईट तो त्याच्या ह्याच्यानं मांडल, मी माझी एक बाईट देऊन त्यानंतर आपलं आजपासून जसं आज तुम्ही आलाय तालुका संघटनालयात सर्वसामान्य बैलगाडी मालकापर्यंत पोचावं म्हणून त्याची बाईट पडली की माझी बाईट मी दत्ताभाऊ त्या पद्धतीनं देतो. आणि मी तुमच्या सर्वांच्या बरोबर या संघटनेत एकरूप होतो. आणि आपण तालुका कमिटीचे पैसे काढले होते की सभासद नोंदणीचे, तीन चार तालुक्यांनी माझ्याकडे जमा केले होते, समालोचकांनी जमा केले होते, मी त्यांचे रिटर्न केले. मी म्हटलं ज्या समालोचकांच्या पासून हा विषय झालाय ती तुमचे रिटर्न घ्या, तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा आणि इथून पुढे अडचण आल्यावर मला सांगू नका. पण एक सांगतो, मी परकड जरी बोललो असेल तर वेळेप्रसंगी ज्यावेळेस तुम्हाला मदत तुम्ही माझ्याकडे मागितली त्यावेळेस तुमच्यासाठी खंबीरपणे उभं राहिलो. मी माझं परकड म्हणजे वक्तृत्व असलं तरी तितकंही प्रेम मी लोकांच्यावर करतो. त्यामुळं इथून पुढे युट्यूब संघटना असेल, झेंडा संघटना असेल, समालोचक संघटना असेल, ड्रायव्हर संघटना असेल, या सगळ्या ह्या अखिल भारतीय संघटनेच्या आधिपत्याखालीच राहतील. आणि इथून पुढे त्यांना सगळे नियम सगळ्या अटी ह्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या मान्य कराव्या लागतील. आणि जे पदाधिकारी तात्या त्या दिवशी होते, तुम्हाला जर एखाद्या संघटनेच्या एखाद्या विचारधारेच्या लोकांच्या बरोबर काम करायचं असेल तर तुम्हाला आम्ही अडवणार नाही. पण जर तुम्हाला ह्या संघटनेत राहायचं असेल तर तुम्हाला कायमस्वरूपी सदस्यत्व ह्याच संघटनेचं स्वीकारावं लागेल. मग तुम्ही म्हणाल आज दत्ताभाऊंच्या बरोबर जातो, मग उद्या एम एम नानांनी तिथं गट टू फायनल घेतले असू दे की जातो पुकार आहे, तसलं चालणार नाही. तुम्हाला जर पटत असलं तर आमच्या बरोबर राहा, 500 नाही 50 नाही 5 असू द्या, त्या 5 साठी लढत राहू. पण ती 5 कट्टर पाहिजेत, नाहीतर उगाच 500 बरोबर आहेत आणि 250 आज इकडं उद्या तिकडं त्यातली काय आम्हाला नको आहेत. कारण की त्याचा नाहक त्रास आम्हाला होतोय आणि तो त्रास म्हणून आजपासून तुम्हाला जर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची रूपरेषा तिचं कामकाज तिची नियमावली पटत असेल तर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या लोकांनी इतर कोणत्याही संघटनेबरोबर राहायचं नाही, हे माझं स्पष्ट या सर्वांच्या वरिष्ठांसमोर स्पष्ट मत आहे. आणि जे काय नियम अटी आहेत इथून पुढं ज्या कुठं तालुक्यात काय अडचणी येतील, आम्ही युवा पदाधिकारी एक तांत्रिक कमिटी आहे आमची, त्याची घोषणा करायची. आमचं राहुल पहलवान इथे आहेत, आम्ही एक युवा पदाधिकाऱ्यांची कमिटी आम्ही केलेली आहे. का तर ज्या ठिकाणी तालुका कमिटीचे काही 4-2 लोक असतात, समजा एखाद्या तालुक्यात आता संतोष शिवतारेंसारखे आमचे पदाधिकारी आहेत, थोडे सॉफ्ट भूमिकेत आहेत, ते परकड बोलू शकत नाही. त्या ठिकाणी युवा कमिटीचा पदाधिकारी जर असेल तरी तो त्या मैदानाला हँडल करेल. ह्यासाठी युवा पदाधिकारी आणि तालुका संघटना आणि ज्यावेळेस निर्णय चुकतो तात्या तुम्ही मगाशी मुद्दा मांडला विकासवरांनी की थर्ड अंपायरला आम्हाला घ्यायचं नाही, नाही तुमचे सारखे लागेबंद प्रत्येक बैल मालकाशी कुणाचेच नाही. मग तुमची जबाबदारी थोड्याशा जबाबदाऱ्या तुम्हाला घ्याव्या लागणार आहेत. थर्ड अंपायरचा निर्णय हा अखिल भारतीय बैलगाडी तालुका संघटना आयोजक कमिटी युवा पदाधिकारी असले तर ते आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून घ्यायचे. भले अर्धा तास जाऊ द्या, दोन्ही अँगल चेक करा, पण तो योग्यच निर्णय द्या. ज्या त्या ठिकाणी आबांची गाडी आहे म्हणून त्यांना सॉफ्ट करणं,
तात्यांची गाडी आहे म्हणून त्यांना सॉफ्ट करणार, मांगडे दात्यांच्या पशी येत आहेत घाटात जेवायचे म्हणून त्यांना सॉफ्ट करणार, असलं काय करू नका। भले एखाद्या गरीबानं तुम्हाला चहा पाजलेला असेल, पण बारीक मोठा हा भेदभाव बंद करा या क्षेत्रात, तर हे क्षेत्र टिकल। हे क्षेत्र टिकवण्याची जबाबदारी या संघटनेबरोबर तुम्हाला सगळ्यांची आहे। मी तुमची आता नाना तुम्ही म्हणलं तसं, जशी बाहेर झाल्यानंतर माझी बाहेर देतो, तुम्ही सगळेजण इथं आलात त्याबद्दल मी माझ्या वाई तालुक्यातील तमाम बैलगाडी मालक चालक यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचा आभार मानतो। आणि मी आमचे वरिष्ठ बैलगाडी मालक आबा डोंगरे आणि आमचा बंधू पप्पू जायगुडे यांना विनंती करतो की अखिल भारतीय बैलगाडी संघटना सर्व वरिष्ठांच्या वतीनं हॅलो, आताच माझी गणेश नाभ्याची चर्चा झाली, जे काय माझ्यावर उठून घडले किंवा माझ्या प्रेमपोटी बैल मालकाने काय केलेलं टाकलेलं त्याबद्दल मी अखिल भारतीय संघटनेची माफी मागतो। दिलगिरी व्यक्त करून मी ग्रुपवरती त्याची बाईट टाकतो। पलवान, त्यांचं तिन्ही निरोप दिला आहे, तुम्ही आता सक्रिय मी आजपासून उतरू सांगू नका। आबांनी आताच सांगितले की संघटनेची सभासद नोंदणी झाली, त्याचे लवकरात लवकर लिस्ट आणि ती रक्कम तालुका कमिटीने जमा करा, आपल्याला त्यांचं सभासद नोंदणी करून घ्यायची। आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या सर्व बैल मालकांच्या वतीनं आबांचा सत्कार आबा डोंगरे आणि पप्पू जायगुडे करतील। एक मिनिट, शांती भाई गेलो तुम्हाला बोलायचं बरं का? या ठिकाणी बघा त्यानं बैलगाडी